हे फक्त या मंचापुरतं राहिलेलं नाही कधीच कुठल्याच पर्वात. म्हणजे आज छोटे सूरवीर मधली सुद्धा मंडळी असतील त्यांच्याबरोबर माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे. 4 वर्ष झालीत पर्व संपून. काही गोष्टी ना तुम्हाला फेक नाही करतात. मला वाटतं की तो फेकनेस नसणं हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. म्हणजे सूत्रसंचालन म्हणजे समोर दिलेली स्क्रिप्ट किंवा टेलिप्रॉप्टरवर वाचून सादरीकरण करणं नव्हे, तर त्या कार्यक्रमाविषयीची माहिती किंवा त्यासाठी लागणारा अभ्यास करणं आणि ते सादर करणं. आणि ते उत्तम पद्धतीने, अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर करते ती स्पृहा जोशी आहे माझ्यासोबत. सूरनवा ध्यासनवा या कार्यक्रमाचं निमित्त आहे. नवं पर्व स्पृहा, सगळ्यात आधी खूप छान वाटते तुला भेटून खूप दिवसांनी. आणि प्रत्यक्षात भेटतोय. पण ऑनलाईन इंटरव्ह्यूचा आता खूप कंटाळा आला होता का, म्हणजे भेटतच नाही तुम्ही आम्हाला अदरवाईज. आज तुम्ही बोलावलं. आज वा वा, क्या बात. पण नवं पर्व आहे स्पृहा. अनेक जण तुला विचारत असतील की वेगळे पण यंदा काय नवं करतेस, पण काही कार्यक्रम असतात त्यात वेगळे करण्याची गरज नसते असं मला वाटतं. आणि तो तुमचा ट्रेडमार्क आहे. तुलाही तेच वाटतं? नाही, काही गोष्टी इतक्या सुंदर सेट झाल्यात तू म्हणालीस तसं ना, की आता अवधूत मुलांशी ज्या पद्धतीने संवाद साधतो किंवा महेश त्यांना ज्या काही गोष्टी सांगतो त्यात बदल झाला किंवा काहीतरी वेगळे पण आला तर लोकांना असेल की अरे हे काय झालं, आपण हे काय बघतो. तर त्या सगळ्या गोष्टी तशा राहणं आणि त्याच्यातही वेगळं काहीतरी क्रिएटिव्ह होत राहणं हे मला वाटतं सूरनवाचं आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सो यंदाही तसंच आहे. अनेक सरप्राईजेस आहेत. अनेक मला इतकं असं होतं आहे की काही काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात, पण लेट्स जस्ट होल्ड ऑन दॅट. सगळीकडे गेली आहेस ऑडिशन दरम्यान, काय काय रिस्पॉन्स, म्हणजे तिकडे तुलाही स्पृहातही आली आहे वगैरे असं छान कमाल रिस्पॉन्स. अगं गेल्या वर्षी कोविडमुळे ऑनलाईन ऑडिशन्स झाल्या होत्या, मला जाता आलं नव्हतं. आम्ही घेतल्याच नाहीत तेव्हा, सिटी ऑडिशन्सच झाल्या नाहीत, सगळ्या ऑनलाईन ऑडिशन्स झाल्या. आता जेव्हा प्रत्यक्ष जायला मिळालं ना तेव्हा मला प्रवास आवडतो, मला खायला आवडतं आणि मला लोकांची गप्पा मारायला आवडतं. सो ह्या तिन्ही गोष्टी माझ्या त्या सिटी ऑडिशन्समध्ये होत असतात. इतकी एक्साइटमेंट मुलांमध्ये होती ना, आणि ते थांबले होते सूरनवा कधी चालू होणार आहे त्याच्यासाठी. जे आम्हाला म्हणजे आमचं यश आहे हे या कार्यक्रमाचं असं मला वाटतं, की या कार्यक्रमात हेच आहे म्हणून मुलं थांबली आहेत. आणि सोपं नाही आहे गं एकेका सेंटरला 1.5-2 हजार मुलांना केटर करणं. ती जी बाकीची जी टीम आहे ना या कार्यक्रमांची, ते आमचे फॅन्टॅस्टिक आहेत लोक सगळे, आणि ते नाहीत तर शक्य नाही त्यांच्याविना हा कार्यक्रम होणं. आणि त्यांनी कमाल मुलं एक चालण्या लावत. आता जे 16 तुम्ही ऐकणार आहात ना, ते म्हणजे इनक्रेडिबल मुलं आहेत. स्पृहाने छान उत्सुकता वाढवली आमची. पण स्पृहा, या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की तुझ्यासोबत पण किती छान बॉन्डिंग आम्ही म्हणजे इतक्या सीझनमध्ये बघितलं की ते जे स्पर्धक आहेत तुझ्यासोबतही खूप छान बॉन्ड झालेला असतो. तर हा बॉन्ड फक्त मंचा पुरता असतो की तू त्या व्यतिरिक्तही त्यांच्यासोबत छान? माझं नशीब असं आहे की हे फक्त या मंचापुरतं राहिलेलं नाही कधीच कुठल्याच पर्वात. म्हणजे आज छोटे सूरवीर मधली सुद्धा मंडळी असतील त्यांच्याबरोबर माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे. 4 वर्ष झालीत पर्व संपून, पण त्यांचे सगळे अपडेट्स मला माहिती आहेत. कोण काय करतंय, राजू नदाफ आमचा, पण आमचं जे आशा उद्याची जे हे होतं, आशा उद्याची नाही सॉरी, आशा उद्याची म्हणजे महिला विशेष पर्व होतं त्याच्या आधीचं, स्वप्न साऱ्यांचे ते जे होतं ज्याच्यामध्ये अगदी 5 ते 55 वयोगट होता, त्यातला आमचा राजू नदाफ, त्याचं यूट्यूब चॅनल आहे. रवींद्र खुमणे वेगवेगळे शोज करत असतो. अक्षय आय्यर बरोबर मी आत्ता एक शो केला मध्यंतरी. गेल्या पर्वातली राधा खुडे, संगीता शिंदे, त्याच्यानंतर आता उत्कर्ष आमचा छोटे सुरवीरमध्ये होता, आता मोठा होऊन याही 16 आला आहे. तर हा सगळा प्रवास बघणं इतका आनंदाचा भाग आहे ना माझ्यासाठी. सो आय एम व्हेरी ग्लॅड की ही सगळी मुलं माझ्या आयुष्यात येत राहतात परत परत. आणि पुन्हा ते कॉम्बिनेशन, ते म्हणजे महेश काळे, अवधूत गुप्ते हे समोर असतात आणि तू, या तिघांचं छान कॉम्बिनेशन झालेलं आहे. तर ती एक इथे काय होणार आहे लगेच तिथून ती रिॲक्शन असते, तर हे बॉन्ड यावेळेस मला वाटतं आता ती ओळख आमची इतक्या वर्षांची जी झाली आहे किंवा ती मैत्री जी झाली आहे त्याच्यामुळे ते आहे. आणि काही गोष्टी ना तुम्हाला फेक नाही करतात. मला वाटतं की तो फेकनेस नसणं हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. कितीही तुम्ही स्क्रिप्ट लिहिलेली असली ना,
आणि ती स्क्रिप्ट लिहिणारा आमचा जो लेखक आहे तो तर म्हणजे तो एकका आहे आमचा, वैभव दादा, वैभव जोशी. सो मुळात त्याच्या शब्दांमध्ये काही बदल करावे लागत नाहीत. त्यात जेव्हा मंचावरच्या लोकांचं नातं इतकं घट्ट झालेलं असतं, सो त्याच्या मधल्या ज्या गाळलेल्या जागा भरायच्या असतात त्या सोप्या होतात. तू एखादा एपिसोड झाला, त्याचं शूटिंग झालं, तर तू टेलिकास्ट वगैरे बघतेस? मी बघते वूटवरती. मी आणि वरद बघतो. शनिवार रविवार आता टेलिकास्ट आहे ना, आम्ही आधी बघायचो, सोमवार मंगळवार बुधवार पूर्वी होतं तेव्हा, पण आता तर वीकेंड असल्यामुळे मी त्याला बसवून बाजूला बघते सगळे एपिसोड. बघितल्यानंतर पुन्हा जेव्हा नेक्स्ट शूटला जाते तेव्हा काही जाणवतं की हेही आपण काहीतरी छान करू शकू की असं? मी नाही करत शक्यतो तसं, कारण नाहीतर मग तो ताजेपणा ठेवणं कठीण जाईल, कारण प्रत्येक भागाची थीम वेगळी असते, विषय वेगळा असतो, मूड वेगळा असतो. सो त्या प्रत्येक भागाला त्याच्या त्याच्या पद्धतीने रिॲक्ट करणं गरजेचं असतं. सो पण मी, मला खूप मजा येते म्हणून बघते, कारण एडिट केलेला एपिसोड बघणं फार मस्त असतं ॲक्च्युअल शूटच्या दिवसापेक्षा. स्पृहा सूत्रसंचालक म्हणून तुला एक छान ओळख मिळाली आहे या कार्यक्रमातनं. मी अनेकदा विविध रियालिटी शोच्या सूत्रसंचालकांशी जेव्हा बोलते त्यांना मी विचारते की तुमचं फेवरेट होस्ट कोण आहे, तर मराठीत ते आवर्जून स्पृहा जोशी हे नाव घेतातच. सो ते मला तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे. पण हे तुला कसं वाटतं की कारण एक या कार्यक्रमाच्या मंचावरून, अर्थात तू लहानपणापासून करते, शाळा कॉलेजपासून तुला आवडतं हे करणं, पण हो, पण एक आहे की सूरनवामुळे मला टेलिव्हिजनवरती म्युझिकल रियालिटी शोचं अँकरिंग करण्याचा पहिला अनुभव माझा हा आहे. मी त्याच्या आधी हे कार्यक्रम करणं वेगळं, स्टेज शोज करणं वेगळं, आणि अशा पद्धतीचं अँकरिंग करणं हे आणखीन वेगळं आहे. सो हा जे हे जे आणखीन वेगळं आहे ना, ते इथे सतत काही ना काहीतरी घडत राहतं. सो मला खूप मजा येते आणि थँक्यू त्या सगळ्यांना ज्यांनी असं तुला सांगितलं की त्यांना मी आवडते. आपल्या आपल्या मित्रांकडनं, इंडस्ट्रीमध्ये आपण ज्यांच्यासोबत काम करतो त्यांच्याकडनं ही दाद मिळणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. पण सुगा, तू आता म्हटलीस की आणखीन वेगळं, कारण हे नवं पर्व आहे, आणखी वेगळं असणार आहे, आणि आम्ही बघतोय विविध प्रोमोजमधनं, आणि आता ग्रँड प्रीमियर झाल्यानंतर कसा रंगत जाईल कार्यक्रम ते बघणं महत्त्वाचं ठरेल. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. थँक्यू.